नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या ठिकाणी बघा, माझ्याकडं साडीमधून छोटासा एक तुकडा उरलेला आहे कापडाचा, त्यापासून आपण सुंदर अशी पर्स बनवणार आहोत. त्या व्हिडिओ शॉट पण नक्की बघा, पण माप पण दाखवते. या ठिकाणी बघा, जसे सुद्धा मी दोन असे पीस कट करून घेतले आहेत. इथे बघा, रुंदी आहे त्या भांगीची आहे 7.5 इंच, आणि लांबी आहेत 9 इंच आहे. 7.5 ते 9 इंच आपण दोन पीस कट करून घ्यायचे आहे. बघ या पद्धतीने सेम आपण या साईजच्या जर बघ, या दोन्ही पीस आपण कट करून देणार आहोत. बघ या पद्धतीने त्याचे सुद्धा आपण दोन भाग करून घेऊ. आपण दोन चेन सुद्धा लागून आहेत बघा. इथं आपण याची रुंदी जी आहे ती 9 इंचाची ठेवू. आता आपण एका पीसला काय करायचं आहे, एक पीस आपण असा ठेवायचा आहे आणि एक ना आपण लेस जॉईंट करून घेणार आहोत. बघा आपल्याकडे लेस पडलेले आहेत ना, हे लेस आपण जॉईंट करून घेऊ. चला तर मग दाखवते. आता बघा आपण काय करायचं आहे, ही लेस जी आहेत ना ती आपण जॉईंट करून घ्यायची आहेत कोणत्या पण एका कापडावरती. इथं मी लेस जॉईंट करून घेत आहे. आणि आता या लेसच्या खालती बघा आपण काय करायचं आहे, 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. इथं वरती आपण 2.5 ते 3 इंच अंतर आपण घेतलेलं आहे. आता इथं जागा आपण जी सोडली आहेत ना, इथं आपल्याला एक चेन जॉईंट करायची आहे. म्हणजे एक कप्पा तयार होईल आपला तिथं चेन जॉईंट केल्यानंतर. म्हणून आपण आता बघ इथं खालती पण एक लेस जॉईंट करून घेऊ. तुमच्याकडे लेस जर असेल तर जॉईंट करा, नसेल तर नाही लावली तरी चालेल. प्लेन कापड घेतलं तरी चालेल. जास्त जर लेस असेल तर दोन्ही पण साईडला तुम्ही जॉईंट करू शकता एखादं प्लेन कापड घेऊन ना. आता इथं बघा आपण एक कट देऊन घेऊ. आता इथं बघा चेन आपण उलटी ठेवायची आहेत आणि सरळ एक शिलाई देऊन एकदा टीप देऊन घ्यायची आहेत आपल्याला. इथं शिलाई मारून घेतली, चेन खालच्या साईडला फोल्ड करायची आणि एकदा टीप देऊन घ्यायची आहेत. आता दुसऱ्या साईडला बघा कापड असा उलटा ठेवायचा आहे आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. हा इथं आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत. आता याचं कापड बघा, कापड आणि चेन जी आहेत ना ती वरच्या साईडला फोल्ड करायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहेत. बघ इथे आता दाब टीप सुद्धा आपली देऊन झालेली आहे. आता याला बघा आपण जे असं अस्तर सारखं कट केलं ना ते जॉईंट करून घेणार आहोत. साडीचा कापड आपण कट करताना मोठाच कट केला होता म्हणून उरलेला एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून टाकणार आहोत. व्यवस्थित आपण बघितलं एक पार्ट आपला तयार झाला आहे. आता या ठिकाणी दुसरा पार्ट घ्यायचा आहे आणि अस्तर घ्यायचं आहे आणि कडेकडे आपल्याला फक्त शिलाई मारून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी बघा आपल्या शिलाई मारून झाल्या आहेत, एक्स्ट्राच आहे ते कट करून टाकू. आता दुसरी चेन बघा, ती सुद्धा अशी उलटी ठेवायची जशी आपण ही चेन लावली ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही सुद्धा चेन लावून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला या पद्धतीने दुसरा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. सरळ शिलाई मारून एकदा टीप देऊन घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने एक्स्ट्राची चेन वगैरे आहे ती आपण कट करून टाकू.
हा तिथे एखादी स्ट्रीप आपण बघ छोटीशी पट्टी फोल्ड करायची. तुम्ही तर डायरेक्ट मोठी स्ट्रीप लावली तरी चालेल बघा. मी इथं थोडंसं मी लूप बनवून लावत आहे. या पद्धतीने फोल्ड करून बघा. इथं अंदाजे तुम्ही घेऊ शकता 1.5 ते 2 इंचाची स्ट्रीप आपण कट करून अशी डबल फोल्ड ठेवायची. आता या परच्या आपल्याला बघा तिन्ही पण साईडने ना शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे इकडे. थोडी शिलाई लॉक करायची बघा मागं पुढे सुई करून ना व्यवस्थित कोणी पकडायचे. आता इथं सुद्धा बघा आपण शिलाई लॉक करून घ्यायची चांगली चेनवरती. या ठिकाणी बघा मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता साईडने तुम्ही एखादी स्ट्रीपसुद्धा लावू शकते बघा धागे दोरे निघू नये म्हणून. आता इथं बघा आपण ओपन करून घेऊ पर्स आहे ती. आता या ठिकाणी तुम्ही रेडीमेड स्ट्रीप असतात बघा आपल्या त्यासुद्धा लावू शकता बॅगच्या वगैरे. म्हणजे का बघा अशी एक पट्टी होती पडलेली लेजची ती या ठिकाणी बघा अशी आपल्याला हे करायची आहे. तुम्ही तर आपली पिन वगैरे असते ना त्याच्यानुसार टाकू शकते बघा. या पद्धतीने व्यवस्थित पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत. दोन्ही पण साईडने सेम तसंच करायचं आहे. तर आता मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते दुसरे पण. आता या स्ट्रीपची जी लांबी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला हवी तेवढी छोटी मोठी. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जवळ असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पर्स म्हणजे बघा एकदम सोपी पद्धत आहे. आपली दोन पॉकेटवाली ही पर्स तयार झाली आहेत. ते मोबाईल कॅश वगैरे पण ठेवू शकता. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.